नमस्कार मित्र हो, होम रेसिपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी फटाफट होणारी भाजी। तर मग तो मुलाच्या शाळेचा असो किंवा ऑफिसचा, फक्त बटाट्यापासून कमीत कमी साहित्यात व अगदी काही मिनिटातच सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे भाजी बनवू शकता। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला बटाट्यावरची साल काढलेली दोन बटाटे घेऊन सर्वात अगोदर बटाट्यांना कापून घेऊया। म्हणजे की आपल्याला याचे मध्यम आकाराचे क्यूब्स तयार करून घ्यायचे। तर या ठिकाणी मित्र दोन्ही आलूंना कापून क्यूब्स बनवून घेतले आहेत। तर आपण आता याला किचनमध्ये घेऊन जाऊया आणि एका पॅनमध्ये जवळपास 2 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचे। आणि तेल गरम झाल्यानंतर अगोदर 1/2 चमचा मोहरी टाकून सोबतच सेम क्वांटिटीमध्ये जिरा पण टाका। आता आपण जे बटाट्याचे क्यूब्स बनवले होते त्याला पण याच्यात ॲड करायचे आहे। आणि ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ वापरून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून बटाट्यांना कमीत कमी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत फ्राई करून घ्यायचे आहे। कारण की हे बटाटे थोडेसे नरम होतील। तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत चम्मच चालवत राहा आणि 1.5 मिनिटानंतर वाटून घेतलेले 4 ते 5 लसणाची पेस्ट टाकून सोबतच लांब लांब चिरलेली 3 हिरवी मिरची टाका। तर मित्रांनो, तुम्हाला तिखट कमी या जास्त कसं खायला आवडतं त्याप्रमाणे मिरची टाका। कारण की आपण पुढे जाऊन लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत। तर आत्ता जे मी टाकलं आहे ते 8 कढीपत्ते होते। तर कढीपत्ते टाकल्यानंतर याला व्यवस्थितपणे काही सेकंद परतून घ्यायचे आहे। आणि परतल्यानंतर पॅनला झाकून बटाट्याचे क्यूब्सला 1 मिनिट वाफवून घेऊया। 1 मिनिटानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे क्यूब्स व्यवस्थितरित्या वाफले गेले आहेत, म्हणजे की 80% शिजले आहेत। तर अशा पद्धतीनं थोडंसं चम्मच चालवून आपण याच्यामध्ये काही ड्राय मसाले ॲड करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर 2 पिंच हळदी पावडर टाकून सोबतच 1/2 छोटा चमचा आमचूर पावडर व 1/2 छोटा चमचा धने पावडर, हे आहे 1/2 छोटा चमचा लाल मिरची पावडर। आता बटाट्यांना मसाल्यासोबत काही सेकंद व्यवस्थित परतून घेऊया। आता आपल्याला भाजीची आणखीन चव वाढवण्यासाठी 1/2 चमचा चाट मसाला टाकून 1/2 छोटा चमचा गरम मसाला टाकायचे आणि लास्टला थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून थोडंसं परतून घ्या आणि मुलाच्या किंवा हस्बंडच्या डब्यामध्ये देऊन तरी पहा। ते नक्कीच खुश होऊन आपापला डब्बा पूर्णपणे खाऊनच घरी येतील। तर चला मग अशा प्रकारची सुखी भाजी बनवून चपातीसोबत किंवा भातासोबतही साईड डिश म्हणून वापरू शकता। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।